उद्धव ठाकरेंची टीम तयार होते हे आता स्पष्ट होते. एकनाथ शिंदेनी बंड केलं, ते बंड यशस्वी झालं. एकनाथ शिंदेनी ठाकरेंचे आमदार नेले, खासदार नेले, पक्षावरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हीच खरी शिवसेना म्हणून शिंदेनी घोषित करून टाकले आणि उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिले. पण असं सगळं असताना उद्धव ठाकरेंनी उरलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन नवीन टीम करण्याचा प्रयत्न केलाय, तोच प्रयत्न आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज पाटील आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांच्या मागे लागण्यापेक्षा तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावलाय. अशातच जे दुसऱ्या पक्षातील आपल्याकडे येतील अशांचाही मागोवा घेऊन त्यांना शिवसेनेत घेतलं जाते. जेव्हापासून शिंदेनी बंड केले तेव्हापासून अनेकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय, तर कोणी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. ज्या ज्या आमदारांनी, खासदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेच्या गटात जाऊन ठाकरेंना चॅलेंज दिलंय, त्यांनाच उलट चॅलेंज देण्याचा ठाकरेंनी प्रयत्न केलाय. शिंदे गटातील बंडखोर आमदार संतोष बांगरांना आसमान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पक्षात घेतले. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस आणि आता परत शिवसेना असा वानखेडेंचा प्रवास आहे. यामुळे शिंदे गटातील खासदार हेमंत पाटलांना थेट चॅलेंज दिलं जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर. याच बांगरांचे दोन प्रतिस्पर्धी संतोष टारपे आणि अजित मगर यांना शिवसेनेत घेतले. दोघांनीही ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले. संतोष टारपे हे काँग्रेसचे माजी आमदार, तर वंचित आघाडीच्या अजित मगरांचीही हिंगोलीत मोठी ताकद आहे. जिथे कमी तिथे आम्ही म्हणणारे आणि सोलापुरात धाडस संघटनेतून तरुणाची ताकद एकत्र करणारे शरद कुळींनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. तुमच्या माहितीसाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यात शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे आणि आत्ता शिंदे गटात असलेले एकमेव आमदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्यासाठी शरद कुळी नावाचं कार्ड ठाकरेंनी आपल्या बाजूने घेतलंय. शिंदे गटातल्या खासदार भावना गवळींना ठाकरेंनी इमोशनल विरोध केलाय. गवळींच्या घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वेंना ठाकरेंनी पक्षात घेतलंय. त्यामुळे याच भावना गवळी यांच्या राजकारणावर फरक पडू शकतो हे नक्की. आंबेडकर चळवळीच्या महिला चेहरा आणि वक्ते सुषमा अंधारेंनीही शिवसेनेचं शिवबंधन बांधून घेतलंय. पक्षात येताच अंधारेंना उपनेते पदाची जबाबदारी मिळाली आहे, त्यामुळे पक्षाच्या नवउभारीसाठी आणि महिला वक्ता म्हणून ठाकरेंना याचा चांगलाच फायदा होणार आहे असं म्हटलं जाते. ठाकरेंना आतापर्यंत सगळ्यात मोठी ताकद मिळाली आहे ती म्हणजे संभाजी ब्रिगेडची. अनेक जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडची मतं निर्णायक आहेत असं म्हटलं जातं की एखादा उमेदवार जिंकून आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडची मतं कमी असली तरी एखादा उमेदवार पाडण्यासाठी ती मतं संभाजी ब्रिगेडकडे जरूर आहेत. आता तीच मतं ठाकरेंच्या बाजूने फिरल्यामुळे सेनेला मोठा बुस्टर मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टींचं चांगलं नाव आहे. हातकणंगले हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून निवडून आलेले धरेशील माने हे शिंदे गटात आहेत आणि आता मानेंना खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेकडून राजू शेट्टींना प्रोत्साहन दिलं जाईल अशा चर्चा आहेत. ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही शेट्टींना पाठिंबा देऊ असं स्थानिक शिवसैनिकही म्हणत आहेत, तर प्रस्तावाला तर विचार करू असं शेट्टींचं म्हणणं असल्याचं म्हटलं जाते. प्रकाश आंबेडकरांनी बंड होण्याआधीच शिवसेनेला युतीची ऑफर दिली होती. काही महिन्यांपूर्वी अकोलामध्ये पत्रकारांशी बोलताना आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीबद्दल भाष्य केलं होतं. या संदर्भात आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटल्याचंही म्हटलं होतं. आता या युतीची चर्चा समोर आली तर राज्यभरात ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं हे नक्की. आता असं सगळं समीकरण ठाकरेंच्या बाजूने जुळून येऊ लागले. इतकंच नाही तर अजून किती चेहरे ठाकरेंच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं देखील खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी उभारलेली ही भिंत एकनाथ शिंदेना कसं काउंटर करणार आणि त्याचा येत्या निवडणुकीत काय फायदा दिसणार हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मुंबई तक.